आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला. हा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ ठाण्यातला आम्ही जेव्हा पाहिला तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो सर. ज्या प्रकारचं धिंगाणा त्या एका पवित्र वास्तूत मी पाहिला का सगळ्यांनीच पाहिला. भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अशा प्रकारे आनंद आश्रम ज्याला आम्ही मानतो म्हणजे आमच्या धर्मवीर आनंद दिघे यांची वास्तू तो आता आनंद आश्रम त्या अर्थानं त्यांनी ठेवलाय का राहिलाय का की लुटीचा पैसाही तिथे नेऊन ठेवला जातोय. आनंद दिघे यांच्या त्या वास्तूमध्ये ते जिथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला हंटर बघा तुम्ही आता यांनी काढल्या कामाचे एक हंटर त्यांच्याकडे लावलेला असेल. आज जर आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला. जे स्वतःला आनंद दिघे यांचे काय वारंटदार वगैरे मानतात आनंद दिघ्यांचा हा वारसा किंवा आनंद दिघे अशा पद्धतीनं वागणाऱ्यांचं समर्थन करीत नाही. कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बारमध्ये पैसे उधळतात त्या पद्धतीनं जे पैसे उधळतात बघा तुम्ही आपण ते नीट पाहिलं. या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम ते म्हणतो की हे सरकार करत आहे पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं ना आणि गुरुचीही अपकीर्ती केली आणि खरोखर हे त्यांना गुरु मानत असतील पण ह्यांनी गुरुनी त्यांना शिष्य मानलंय का कधी तर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बारमध्ये पैसे उधळतात तसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं. याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे पैशाचा धिंगाणा आहे आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो. कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही. खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत हा पैसा आला कुठून निघता आणि माननीय आनंद दिघे यांच्या वास्तूमध्ये हा धिंगाणा सुरू आहे ह्याच्यावरती मी त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानतायत राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे तिकडले कोणी इथून इतर लोक असतील त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही बोलू. त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे. परत सांगतो दिघे साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निघाला असतो दिघे साहेब असतो आणि फोडून काढला असतो एकेका